शुद्धीकरण जेव्हा एखाद्या व्यक्तीची मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाही तेव्हा रक्तातील टाकाऊ पदार्थ कृत्रिम पद्धतीने काढून टाकले जातात ज्याला डायलिसिस म्हणतात शरीरातून टाकाऊ पदार्थ अतिरिक्त द्रव्य पदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्स जसे की सोडियम आणि पोटॅशियमला निरोगी मूत्रपिंडातून मूत्र म्हणून शरीरातून काढून टाकतात मूत्रपिंडाशी संबंधित आजारांच्या बाबतीत जेव्हा मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नाही तेव्हा शरीरात टाकाऊ पदार्थ विष किंवा द्रव्य पदार्थ जास्त प्रमाणात जमा होऊ लागतात यामुळे अनेक गुंतागुंत होऊ शकतात जसे की उच्च रक्तदाब हृदय बंद पडणे फुफ्फुस सुजणे मेटाबॉलिक ऍसिडोसिस आणि हायपरक्लेमिया डायलिसिस खालील परिस्थितीमध्ये केले जाते प्रथम अल्पकालीन मूत्रपिंड निकामी कि मग। किंवा दुसरी शरीरातून औषधे किंवा विषारी पदार्थ काढून टाकणे डायलिसिस दोन प्रकारचे असू शकतात एक हिमोडायलिसिस दोन पेरिटोनियल डायलिसिस हिमोडायसिस या प्रक्रियेत डायलायझरचा वापर केला जातो जी शरीराबाहेरील एक मशीन किंवा यंत्र आहे जी रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकते रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वप्रथम भूल म्हणजे एनेस्थिशिया देऊन तो भाग सुन्न केला जातो आणि प्लास्टिकच्या नळीच्या मदतीने रक्तवाहिन्यांपैकी एक धमनी रक्तवाहिनीशी जोडून आर्टीरिओव्हेनस ग्राफ्ट तयार केला जातो किंवा आर्टीरिओव्हेनस फिस्टुला परंतु रक्तवाहिन्यांपैकी एक थेट रक्तवाहिनीशीच जोडणारा ग्राफ्ट किंवा फिस्टुलाचा घाव बरा झाल्यानंतर रुग्णावर हिमोडायलिसिसची प्रक्रिया केली जाऊ शकते प्रक्रियेच्या सुरुवातीला दोन सुया फिस्टुला किंवा ग्राफ्टमध्ये घातल्या जातात ज्यामुळे डायलायझरसह सर्किट सेट केले जाऊ शकते शरीरातून रक्त निघून डायलायझरमध्ये जाते ज्यामध्ये गाळणारे तंतू असतात जे रक्तातून टाकाऊ पदार्थ अतिरिक्त द्रव्य पदार्थ बाहेर काढून टाकतात आणि एक डायलिस सेट असते जे शोषक द्रावण म्हणून कार्य करून रक्तातील अवांछित पदार्थ काढून टाकते अशा प्रकारे शुद्ध केलेले रक्त प्रवेशाच्या ठिकाणी असलेल्या दुसऱ्या सुईमध्ये ट्यूबिंगद्वारे शरीरात परत केले जाते हिमोडायलिसिस सत्र पूर्ण झाल्यावर सुया आणि नळ्या काढल्या जातात आणि रुग्णाला घरी परतण्याची परवानगी दिली जाते पेरिटोनियल डायलिसिस हे शरीरातून रक्त बाहेर न काढता पोटाच्या पेरिटोनियल अस्तराचा वापर करून केले जाते सर्वप्रथम एक नरम कॅथेटर बेंबीजवळील ओटी पोटात घातला जातो आणि एक वाट तयार करण्यात येते ज्याद्वारे डायलिससेट ओटी पोटात प्रवेश करू शकतो किंवा बाहेर निघू शकतो पेरिटोनियल डायलिसिसचे प्रत्येक सत्र एक्सचेंज म्हणून ओळखले जाते उदरपोकळी प्रथम डॉक्टरांनी ठरवलेल्या कालावधीसाठी कॅथेटर वापरून डायलिसेटने भरली जाते पेरिटोनियल मेम्ब्रेनद्वारे टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव्य सतत रक्तातून डायलिसेटमध्ये काढले जातात जे शेवटी एक्सचेंज दरम्यान डिस्पोझेबल संग्रहित करणाऱ्या पिशवीमध्ये काढून टाकले जातात